पहिले लोकेशन वर पोहोचलेलो आहे मीन्स घाट तर कधीच लागून गेला होता इथून 9 किलोमीटर होते घाट एंड होईल आणि पुढे आम्ही हॉटेल बघूच जसं मागच्या व्हिडिओत सांगितलं की भरपूर मोठी व्हिडिओ झाली होती म्हणून आम्ही एंड केला होता आणि ही नवीन व्हिडिओ आपण स्टार्ट करतोय माळशेज घाटची सेपरेट व्हिडिओ आहे तो इथे आम्हाला एक छोटासा धबधबा लागला आहे ज्याचा आवाज तुम्हाला येतं असेल बॅकग्राऊंडवर तो भूषण समोरच उभा आहे तर तुम्हाला तो धबधबा पहिले दाखवतो आणि मग आपण पुढे बघू सहा तासाच्या राईडनंतरून ड्राईव्हनंतरून आता माळशेज पोचलेलो आहे फायनली मागे जरा बघू शकतात तुम्ही सो बस लोक पण आनंद घेत आहे आम्ही आनंद घेतोय बट पाऊस नव्हता 2 दिवसापासून मागे आम्ही एक हॉटेलवाल्याला विचारलं तर त्यांचं म्हणणं होतं की गेल्या 2 दिवसापासून पाऊस झालेला नाही आहे त्याच्यामुळे धबधबे वगैरे तुम्हाला मोजकेच बघायला मिळतील तर हा एक चालू आहे आणि हा एक चालू आहे बाकी भूषण पण एन्जॉय करतोय मी पण करतोय आणि पुढे कोणत्या साईडला सर्वच लोक आनंद घेत आहे सर्वच आनंद घेत आहे पाण्यात घेत आहे आपण बघून घेत आम्हाला भिजायचं नाही ऍक्च्युअल मागच्या वीकमध्ये मी आजारी होतो मलेरिया आणि टायफॉइड झाला होता त्याच्यामुळे पाण्यात जाणार नाही कारण लोक आई पण बघणार आहे आणि पप्पाही बघतील धुतील मला घरी गेल्यावर आणि भूषण यासाठी ओला नाही होणार कारण त्याला आजारी पडायचं नाही आता काय कसं झालंय डस्ट डस्ट हेल्मेट वगैरे घातलं तरी पण चेहरा खराब झालाय ऍक्च्युअल माळशेज घाट म्हणजे माळशेज घाट येण्यामागचं कारण हेच होतं की आम्हाला घाट वगैरे आवडतात अरे त्यांना कसरा घाट एन्जॉय केला मधला तो कोणता घाट होता माहीत नाही मला बट सर्च करून मी ब्लॉगमध्ये टाकेलच की त्या प्लेसला काय म्हणतात ते गावांचे नाव वगैरे कारण बरेच मोठे मोठे व्हिडिओज आम्ही बनवलेले आणि टाकलेत ब्लॉगमध्ये माळशेज अजून संपलेलं नाही आहे ॲक्च्युअली आम्ही आत्ताशी एंट्री केलेली आहे पुढे जाऊन आता हॉटेल करू तर बघू आता पुढे काय काय बघायला मिळतं काय नाही सरप्राईजेस आहे माझ्यासाठी पण आणि भूषणसाठी पण तर बघू
आवाजाची प्रॉब्लेम येणार बॉस, कारण ट्रॅफिक भरपूर आहे. आणि मागे आहे ना लोक मुद्दाम त्या झऱ्यामध्ये गाडी टाकतायत, तर तो व्हिडिओ बनवतो मी गाडी धुण्यासाठी आणि इथे लोक आंघोळी करतात. बट कोणाचं आंघोळ करताना व्हिडिओ काढणं थोडं विचित्र वाटेल, बट हे ट्राय करतो. फक्त झऱ्याचा व्हिडिओ काढेल, बाकी काही नाही. ठीक आहे, सो काढतो आता व्हिडिओ पुढचे काय असेल काय. भूषण मजा येते काय म्हणजे कंपनीने लाईफ मध्ये लाईफ नाही कंपनीने मंथली दोन सुट्ट्या द्यायला हव्यात, कंपल्सरी द्यायला हव्यात. आणि थँक्स आमच्या बॉससाठी, दोघांना सुट्ट्या दिल्या एकाच टाइमवरती. बट ॲक्च्युली आमचं कामं झाले होते म्हणून. आणि हां, आम्ही दोघं कुठे आहोत, काय काम करतो हे कदाचित कोणत्या तरी ब्लॉगमध्ये सांगितलं असेल का नाही सांगितलं असेल माहीत नाही, नंतर कधीतरी सांगू. तसं भूषणची इच्छा मागून भूषणने हळूहळू सांगितलं, सांगू कधीतरी. बट एकाच सोबत आहे आम्ही पहिल्यापासून आणि एकाच कंपनीत आहोत, एवढंच भरपूर झालं. कधीतरी आता भूषण व्हिडिओ बनवेल आपल्या ब्लॉगसाठी, सो एन्जॉय करा त्या व्हिडिओचा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि कोणी येणार असेल माळशेस तर त्यांना ही व्हिडिओ शेअर नक्की करा. अगदी माळशेस आरे होतो कमेंट करू. आकाश आकाश मिस यू भाई, आकाश आणि सिद्धू. अरे आकाश सिद्धू शुभम शर्मा एवढे अटॅच नाही, बट शुभम शर्मा पण खूपशे आम्ही म्हणजे सर्वांना मिस करतोय. इकडचे आकाश आणि जयेश सोनवणे वगैरे गौरव यांनाही मिस करतोय मी, कारण आकाश आणि गौरव ब्लॉगमध्ये होते बरेच माझ्या. आणि सिद्धू तर आपल्या एका ब्लॉगमध्ये होता नाशिकच्या, फर्स्ट टाइम आम्ही जेव्हा गेलो होतो. आकाश एकूण ब्लॉगमध्ये नाही आहे, आकाश नाही, आकाश म्हैसूर गेला आहे. तो का गेला आहे आता तोच सांगेल. हा तो कधी आला ब्लॉगमध्ये जर झाला प्लॅन तर सांगू. हे बट समोर व्ह्यू खूप छान होतोय. मी भूषणला हँड ओव्हर करतो त्याचा मोबाईल, तो आपल्यासाठी व्हिडिओज बनवेल आणि थोडा आराम करेल आता, कारण मला डोकं दुखतंय. चला टाकू बंद नाही करायची. I'm not afraid of the dark.